नाईन मॅथ्स पार्ट टू च पहिला चॅप्टर आहे बेसिक कन्सेप्ट इन जॉमॅट्री तर याच्यामध्ये आपण पॉइंट लाईन आणि प्लेन पाहणार आहोत त्यानंतर डिस्टन्स कसं काढायचं तर ते चेक करणार आहोत आता इथे पाहतोय आपण नंबर लाईन की नंबर लाईन मध्ये वेगवेगळे पॉइंट आहेत ए बी सी ओ डी ई e, आणि प्रत्येकाला एक एक नंबर असाइन केलेला आहे ओ ला आहे झिरो एला आहे मायनस फाईव्ह बी ला आहे मायनस थ्री C ला आहे मायनस टू डी ला आहे वन आणि ई e ला आहे थ्री दिसते का सगळ्यांना येस yes? आता yes. दोन्ही मधलं जर आपल्याला डिस्टन्स काढायचा असेल तर कसं काढणार आपण डिस्टन्स सपोज मला डी आणि ई मधलं डिस्टन्स काढायचे डी आणि ई मी ते हायलाइट करतो डी आणि ई मधलं डिस्टन्स तर डी किती आहे डी वन आहे वनला आणि ई आहे थ्रीला मग त्यांचं डिस्टन्स कसं काढणार आपण थ्री मायनस वन आणि त्या त्यातलं डिस्टन्स आलं टू युनिट्स तर हा डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे सपोज आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे ई आणि डी मधलं तर आपण काय करतो थ्री मायनस वन आणि त्याचं डिस्टन्स येतं टू त्याला आपण लेंथ पण म्हणू शकतो तर लेंथ किती आली ई डी मधली टू डिस्टन्स आणि लेंथ टू आता आपल्याला सी आणि डी मधलं डिस्टन्स काढायचं डी कितीला पॉइंट करतो वन आणि त्यातनं मायनस करतो मायनस मायनस टू तर आपल्याला माहिती आहे मायनस मायनस काय होत प्लस, प्लस होतं मग काय झालं वन प्लस टू आणि त्यांचं डिस्टन्स आलं थ्री हे समजलं का डिस्टन्स आणि लेंथ थ्री आलं त्याचं तर डिस्टन्स आपण दोन पॉइंट मधलं सांगतो आणि लेंथ काय सांगतो की पूर्ण त्या लाईनची लेंथ असते ओके त्यानंतर नेक्स्ट पॉइंट पाहणार आहोत पण बिटविननेस बिटविननेस म्हणजे काय की दोन पॉइंटच्या मध्ये तर इथे आहे पी आणि आर च्या मध्ये काय आहे बिटवीन पॉइंट क्यू सेकंड मध्ये पी आणि च्या मध्ये बिटवीन पॉइंट कोणता आहे आर थर्डमध्ये आर आणि क्यूच्या मध्ये कोणता पॉइंट आहे पी तर त्याला आपण काय म्हणतो की क्यू इज इन बिटवीन पी अँड आर फर्स्टमध्ये सेकंड मध्ये की आर हा पी आणि क्यू च्या मध्ये आहे थर्डमध्ये पी हा आर आणि क्यू च्या मध्ये आहे बिटवीन मग जर आपल्याला पूर्ण जर पी आरचं डिस्टन्स काढायचं असेल तर काय करावं लागलं ला आपल्याला म्हणजे पीआरचं डिस्टन्स बरोबर डिस्टन्स ऑफ पी क्यू प्लस डिस्टन्स ऑफ क्यू आर म्हणजे पी आरचा डिस्टन्स कारण जो मधला पॉइंट असतो तो काय करतो त्या दोन पॉईंट्स कनेक्ट करतो मग जर आपल्याला पीआरचं पूर्ण डिस्टन्स काढायचं असेल तर काय करेल पी क्यू प्लस पी आर हे समजलंय त्यानंतर एक्झाम्पल्स मध्ये विचारतात आपल्याला की असे डिस्टन्सेस देतात आणि विचारतात की कोणते पॉइंट कोणत्याच्या मध्ये आहेत तर आपण कसं चेक करतो ते की दोन जे छोटे डिस्टन्स आहेत त्यांचे ऍडिशन करतो फायू प्लस सिक्स छोटा कोणता आहे फाईव्ह आणि सिक्स तर त्यांची ऍडिशन किती येते इलेव्हन म्हणजे मोठ्या डिस्टन्स इतकी येते म्हणजे काय आहे की हे पॉइंट बिटवीन आहेत पण कोणता कोणत्याच्या बिटवीन आहे की ज्याची ऍडिशन केली पहिला कोणता आहे फाईव्ह फाईव्ह कोणाचं डिस्टन्स आहे ए च बरोबर आणि सिक्स कोणाचं आहे ए सी च। ए, सी म्हणजे सी याच्या इकडे लेफ्ट साइडला म्हणजे बिटवीन पॉईंट कोणता आला ए समजलंय का हे नो इथे पहा ए मध्ये पॉइंट आला त्याचा आणि बी लेफ्ट साइड लावू शकतो किंवा राईट साइड लावू शकतो सेम कसे पण आपण पन करू शकतो पण अशा प्रकारे आपल्याला जो बिटवीनचा कोणता पॉइंट आहे तो कळाला पाहिजे आयदर आपण त्याला सी ए बी म्हणू शकतो किंवा बी ए सी म्हणू शकतो काहीही लिहिलं तरी चालेल इथे काय आहे ए इज बिटवीन बी अँड सी किंवा ए इज बिटवीन सी अँड बी दोन्ही बरोबर आहे तर अशा प्रकारे आपण अँसर्स काढतो त्याचे हे समजलं का आता आपण एक्झ एक्झरसाइज पाहूया की काय आहे प्रॅक्टिस सेट मध्ये तर याच्यामध्ये आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेला आहे की प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन तर त्याच्यामध्ये काय करतो आपण डिस्टन्सेस काढतो वेगवेगळ्या पॉईंटचे तर इथे वेगवेगळे वेग डिस्टन्सेस वेग 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 काढलेले आहेत तर हे, हे समजलंय का डिस्टन्स बिटवीन बी अँड ई e, तर काय करतो आपण ईचं e डिस्टन्स किती आहे फाईव्ह आहे आणि बीच किती आहे टू आहे तर काय करतो आपण बी ई e करतो फायव्ह ला पॉईंट आणि ई e करतो टू ला पॉइंट म्हणजे फाईव्ह मायनस टू आणि त्याचं डिस्टन्स आलं थ्री आपल्याला माहिती आहे डिस्टन्स कधीच निगेटिव्ह नसतं त्याच्यामुळे आपण मॉड घेतलाय त्याला तर अशा प्रकारे सगळे आपण डिस्टन्सेस काढलेले आहेत या डिस्टन्सेस मध्ये काही डाऊट ओके हम्म okay. ना। hmm, विचार नाही काय नाही ओके त्यानंतर सेकंड क्वेश्चन काय आहे इफ द कॉर्डिनेट्स ऑफ ए इज एक्स अँड बी इज वाय देन डिस्टन्स इथे पण आपल्याला काय दिले दोन पॉइंट दिलेत एक्स आणि वाय आणि त्यांच्यातले डिस्टन्स काढायला लावले मग तेच केले आपण काय केले वाय मायनस एक्स सेव्हन मायनस वन डिस्टन्स किती आलं सिक्स इथे पण तसंच केलंय काय केलंय मायनस टू मायनस मायनस सिक्स किंवा जो मोठा आहे त्याला आपण करणार सिक्स मायनस मायनस टू किती आलं मग ते मायनस मायनस प्लस झालं सिक्स प्लस टू किती येणार एट हे समजलंय का येस नो येस ओके तर या मध्ये जिथे डाऊट असेल ते विचारू शकते एकदा आपण परत एकदा सॉल्व्ह करू वाटलं तर सिंपल सेकंड क्वेश्चन मध्ये काय करायचं जो मोठा नंबर आहे सपोज आता मी थर्ड सॉल्व्ह करतो यात मोठा कोणता आहे सेवन मायनस दुसरा सेकंड नंबर काय आहे मायनस थ्री मग काय येईल मायनस मायनस प्लस होणार सेव्हन प्लस थ्री किती आलं डिस्टन्स टेन करेक्ट समजले अशा प्रकारे आपण डिस्टन्स काढतोय प्रत्येकाचे आता जेव्हा मायनसला आपल्याला काही प्रॉब्लेम येऊ शकतो तर हे चेक करूया फोर्थ एक्झाम्पल त्याच्यामध्ये काय आहे एक्स आहे मायस फोर वाय आहे मायनस फाईव्ह तर त्याचं डिस्टन्स कसं काढले दिसतंय का काय केले मायनस फाईव्ह मायनस मायनस फोर मायनस मायनस काय झालं प्लस झालं मग मायनस फाईव्ह प्लस फोर ते आलं प्लस वन किंवा असं उलट पण करू शकतो कस उलट करणार आता इथे लिहितो मी मायनस फोर मायनस मायनस फाईव्ह आणि हे मॉड मध्ये येणार मग काही मॉड मध्ये मायनस फोर प्लस फाईव्ह आणि मग मायनस फोर प्लस फाईव्ह किती आलं किती आलं मायनस फोर प्लस फाईव्ह वन अशा प्रकारे आपण डिस्टन्सेस काढतो त्यानंतर थर्ड क्वेश्चन मध्ये काय विचारले त्यांनी कि कोणते पॉइंट कोणत्याच्या मध्ये आहेत मग काय करतो आपण यामध्ये कोणता रूल लावतो सांग बरं आताच मी इथे सांगितलं तुला हम्म बोल बोल मोठ्यातून छोटं नाही घालवत दोन छोट्यांची ऍडिशन करतो दोन छोट्यांची ऍडिशन केली ती जर मोठ्या की झाली तर ते कोलिनियर आहेत ते हा आणि मग कोणता पॉइंट कोणत्याच्या मध्ये आहे ते पण आपल्याला सांगायचं इथे इथे विचार ना फाइंड विच इज द पॉइंट बिटवीन ऑदर्स टू मग सांग आता पहिल्यामध्ये कोणतंही पॉइंट एकमेकाच्या मध्ये असतील सांग सेवन प्लस

मला हे सांग फक्त त्या पॉइंटच सिरियल की साईडला कोणते दोन पॉइंट असतील आणि मध्ये कोणता पॉइंट येईल तिन्ही मधला मध्ये पी येईल का क्यू येईल का येईल क्यू आर पीक्यू आर ला पीक्यू आर नाही मग तुझं समजलेलं नाहीये तुला पीक्यू आर म्हणजे कसं येईल सपोज आता मी इथे व्हाईट बोर्ड एकदा शेअर करून तुला कन्फ्युजन तुझं क्लिअर करतो काय काय दिले त्यांनी तीन डिस्टन्सेस दिलेत पहिला डिस्टन्स काय दिले पी आणि आर किती दिले पहिले डिस्टन्स पी, पी आणि आर सेवन बरोबर आणि पी आणि क्यू टेन आणि क्यू आणि आर थ्री येस हेच दिले का ಶ ವೈಟ್ ಓಕೆ ಹ್ಮ್ ಸಾಮಾಲ್ಯ ಕೂಡ ಪಿ ಆರ್ ಸೆವೆ ಪಿ ಕ್ಯೂ ಪಿ ಆರ್ ಸೆವೆನ್ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಪಿ ಅ टेन आणि क्यू आणि आर थ्री क्यू आणि आर थ्री ओके येस आवाज येतोय येस नो हॅलो हम्म इकडे लक्ष दे आता तू काय सांगितलं की असेल पी क्यू आर बरोबर बरोबर का हॅलो ओके आता चेक करूया आपण अँसर काय आहे ते तर तुझ्यानुसार पी क्यू घेतला अगोदर पी क्यू काय आहे ते ते डिस्टन्स किती आहे इथे आला माझा पी इथे आला क्यू डिस्टन्स किती ते आलं टेन डिस्टन्स yeah. आहे बरोबर त्यानंतर क्यू पासून क्यू आर अस वाढेल ते पुढे थ्री oh. हम्म oh, hmm. पण जर yeah. हे आपण yeah. चेक केलं तर हे करेक्ट आहे का yeah. आर आता पी आर डिस्टन्स किती येईल म्हणजे टेन प्लस थ्री किती आलं थर्टीन आहे का पीआरचं डिस्टन्स थर्टीन पीआरचं सेवन आहे म्हणजे आपलं जे तू जे कन्क्लुजन काढलं होतं हे हे बरोबर नाहीये मग कसं करायचं चेक करायचं सगळ्यात दोन छोट्या आहेत त्यांचं चेक करूया अगोदर काय आहे सगळ्यात छोटी कोणती आहे क्यू आर आहे तर क्यू आर ड्रॉ करूया क्यू आर किती आहे क्यू आणि आर यांचं डिस्टन्स आहे थ्री त्याच्यानंतर छोटी कोणती आहे पी आर पी आर म्हणजे आर आणि डिस्टन्स किती आहे सेवन हा क्यू आहे ना हा क्यू आहे आणि तो पी आहे बरोबर आता आहे का करेक्ट हो oh, मग आता कोणते आले मधी आणि कोणता पॉइंट आलाय साइडला मध्ये कोणता पॉइंट आला मध्ये आर ओके मग कळालं आता आपण कसं फाइंड करतो इन बिट्वीन पॉइंट नेक्स्ट पॉइंटला जाऊया तर पहिल्या मध्ये हे तीन क्वेश्चन झालेत हे बाकी सगळे चेक करून घे याच्यामध्ये डाऊट असेल तुला तर विचारून घे आता सेकंड सेकंडचं काय आहे आपण दोन छोट्यांच्या अगोदर ऍडिशन करतो सिक्स प्लस टेन सिक्स प्लस टेन किती आलं सिक्स प्लस फोर टेन येतं पण इथे काय आहे थर्ड पॉइंट एट आहे म्हणजे हे कोलिनियर नाही आहेत त्यानंतर नेक्स्ट नाईन प्लस सेवन सिक्सटीन आलं म्हणजे कोलिनिर आहेत मग यातले पॉइंट चेक करायचे की कोणते साइडला आहेत आणि कोणता पॉइंट मध्ये येईल सांग बर मग थर्डच कोणता पॉइंट मध्ये येईल आणि कोणता पॉइंट हा एक मिनिट

इकडे मी व्हाईट बोर्ड शेअर करतो त्याच्यावर सांग मला हे डिस्टन्स लिहून घेतले का तू ए बी सी ए बी सी येस ओके सांग मला कोण कुन कोणते होते ए चे किती डिस्टन्स होत आणि बी सी सेवन आणि ए सी नाईन एसी नाईन आणि दुसरं काय होत लिहिलं नाही परत लिहून घे व्यवस्थित बी सी सेवन ओके बीसी सेवन आणि एसी एसी नाईन एसी नाईन ओके सांग मला सोल्युशन कसं आउट करतो आपण दोन छोट्यांचे ऍडिशन करतो सेवन आणि नाईन किती आलं सिक्स्टीन आलं म्हणजे आहे कोलिनेअर आहेत ते पण कोणता पॉइंट कोणत्या आहे ते चेक करावं लागेल बरोबर बी सी सेवन मग आपण अगोदर ड्रॉ करूया बी सी सेवन आहे इथन बी घेतला हा सी घेतला तो सेव्हन आहे ओके नेक्स्ट एसी एसी नाईन आहे मग एसी कसा काढणार आपण सी तर ऑलरेडी इथे आहे त्याच्यापासून एक कसा वाढवूया इथे ए मिळाला आणि त्याचं डिस्टन्स किती आहे नाईन मग आता नाईन प्लस सेवन किती झाले टोटल सिक्सटीन मग सांग कोणते कोणत्याच्या बिटवीन आहेत yeah. की हा जो सी आहे तो बी च्या आणि एच्या मध्ये आहे बरोबर येस yes ऑर नो no? नोस yes. अशा प्रकारे आपण इन बिटवीन पॉइंट काढणार काही डाऊट आहे yeah. तर या सिक्स आपण सॉल्व्ह करूया नंतर मग जेव्हा तुला टाइम असेल तर चेक करून घे काही कळालं नाही तर विचार नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन मध्ये काय विचारलंय की नंबर लाईन मध्ये तीन पॉइंट्स आहेत कोण कोणते ए बी सी आणि दोन याचं डिस्टन्स दिलंय आणि त्यांनी विचारलंय की तिसऱ्याची पॉसिबिलिटी काय असेल ते मग त्यांच्या दोन पॉसिबिलिटी असू शकतात की पहिलं काय असेल की त्याच्यामध्ये आपण दोघांची ऍडिशन केली म्हणजे बिटवीन पॉइंट सी असेल अशा प्रकारे इथे ए असेल इथे मध्ये सी आणि इथे बी म्हणजे काय येतंय ए बीचं डिस्टन्स या दोघांची ऍडिशन टेन प्लस 8, 18. पॉसिबिल्टी। पॉसिबिल्टी A, A 10 C, एट एटीन ही झाली पहिली पॉसिबिलिटी सेकंड पॉसिबिलिटी काय असू शकते की सी मध्ये नसेल बी मध्ये असेल मग कसं आलं ए सी डिस्टन्स किती दिले त्यांनी टेन दिले आणि सी बीचं किती दिलंय एट म्हणजे त्यांचं मायनस करावं लागेल म्हणजे टेन मायनस एट किती आलं टू अशा दोन पॉसिबिलिटी येऊ शकतात हे समजलंय का यस yes, नो no. की yes. कधी सी हा मध्ये येईल कधी बी हा मध्ये येईल अशा दोन पॉसिबिलिटी येऊ शकतात आणि मग जेव्हा सी मध्ये येईल तेव्हा दोघांचं ऍडिशन करायचं टेन प्लस एट आणि जेव्हा बी मध्ये येईल तेव्हा मायनस करायचं टेन मायनस एट टू आलं त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन मध्ये काय दिलंय त्यांनी की हे एक्स वाय झेड पॉइंट कोलिनियर आहेत आणि दोघांचं डिस्टन्स दिलंय मग आपल्याला माहितीये कोलिनियर म्हणजे काय असतं की ते एकाच लाईन मध्ये असतात म्हणजे काय असेल एक्स नंतर वाय असेल वाय नंतर झेड असेल म्हणजे या दोघांची ऍडिशन असेल मग किती आली सेवन्टीन प्लस एट किती ते ॲडिशन सेव्हन्टीन प्लस एट ट्वेंटी फायव्ह ऑलरेडी काढली आपण इथे म्हणजे एक झेड चा डिस्टन्स येईल ट्वेंटी फायव्ह त्यानंतर सिक्स क्वेश्चन मध्ये काय विचारलंय त्यांनी की जे पॉइंट्स आहेत त्यांची फिगर काढून दाखवा आम्हाला को की कोणते पॉइंट कोणत्याच्या मध्ये आहेत आणि खरंच बरोबर आहेत का ते आता इथे काय दिलंय पहिलं की ए बी सी की बी हा पॉइंट एसीच्या मध्ये आहे इन बिटवीन आहे, आहे, आहे तर खरच आहे का डिस्टन्स तर, चेक करूया एसीचं डिस्टन्स दिलं एलेवन आणि बी सीचं डिस्टन्स दिलं सिक्स पॉईंट फाईव्ह आणि त्यांनी ए बीची लेंथ विचारली ले, ले? आहे मग इथे आपण ड्रॉ केलंय कसं केलंय ए सी किती आहे एलेवन आहे एक मिनिट हा हॅलो सर तर आपण यातलं एक मी तुला सॉल्व करून दाखवतो पहिलं तर ऑलरेडी आपण सॉल्व्ह केलेलं आहे त्यातलं एक तुला होमवर्क ला दिलं होतं ते चेक करूया सेकंड वाला आर एस टी लिहून घेतले का हे क्वेश्चन लेंथ लिहून घेतली ओके ओके बरं आपण मग नेक्स्ट टॉपिकला जाऊया पुढे ओके okay. त्यानंतर वेगवेगळे पॉइंट आहेत लाइन सेगमेंट लाईन सेगमेंट तुझा पेपर केव्हा आहे पार्ट चा आवाज येत नाही आहे चॅटमध्ये सांग ओके okay. तोपर्यंत तो लाईन सेगमेंट पाहूया लाईन सेगमेंट की लाईन सेगमेंट मध्ये काय असतं दोन पॉइंट आणि ते जॉईन करणारी एक लाईन असते त्याला आपण लाईन सेगमेंट म्हणतो की त्याचं जे डिस्टन्स असतं ते फिक्स असतं सपोज इथे आहे फायू। तर त्याला म्हणणार आपण की ए बी ची लेंथ आहे फायव फिक्स आहे त्यानंतर सेकेंड त्याला म्हणतो आपण रे रे ए बी म्हणजे हा फिक्स पॉइंट पासून स्टार्ट होतो आणि त्याचं एंड आपल्याला माहित नाहीये आहे ने आपण शो करतो तर इथे दिलेला आहे ए बी बी की हा एक अॅरो आपण म्हणू शकतो ए बी तर त्याचा स्टार्टिंग पॉईंट आहे ए पण त्याचा एंड पॉईंट माहित नाहीये आपण अॅरो हा कुठपर्यंत जाईल ते तर त्याला आपण म्हणतो रे थर्ड लाईन ए बी लाईन ए बी म्हणजे काय आपण जे लाईन सेगमेंट पाहिला तोच लाईन ए बी त्यानंतर कॉन्ग्रुएंट सेगमेंट कॉन्ग्रुएंट म्हणजे काय की ज्या लाइन्स इक्वल आहेत त्याला आपण कॉन्ग्रुएंट म्हणतो की त्यांची लेंथ पण इक्वल असेल तर त्याला त्या सेगमेंटला आपण काय म्हणतो कॉनग्रुएंट सेगमेंट कॉन्ग्रुएंटला या सिंबॉलने दाखवतो डबल इक्वल टू आणि त्याच्यावर हे साईन तर इथे पाहू शकतो आपण ए बी त्यांची लेंथ सेमच आहे तर त्याला काय म्हणणार आपण सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सी डी बरोबर त्या कॉन्ग्रुएंट सेगमेंटच्या काही प्रॉपर्टीज आहेत रिफ्लेक्सिव्हिटी सिमेट्री अँड ट्रान्झिटिव्हिटी रिफ्लेक्सिटी म्हणजे काय की त्याच्यासारखी सेम सेगमेंट तर ती फक्त तीच असेल ना की आपल्यासारखं दिसणारा कोण असेल आपणच असू जेव्हा आपण आरशात पाहू तसंच सेगमेंटचं आहे रिफ्लेक्शन की ए बीच रिफ्लेक्शन ए बीच असेल सिमेट्रिक सिमेट्रिक म्हणजे काय की सपोज एक सेगमेंट ए बी आहे तिच्यासारखी सेगमेंट दुसरी कोणती आहे सीडी आहे ही पहिली आणि ही दुसरी त्याला आपण सिमेट्रिक म्हणतो म्हणजे ए बी ला सिमेट्रिक सी डी आहे तर आपण असं म्हणू शकतो की सी डी ला सिमेट्रिक ए बी आहे म्हणजे व्हाईस वर्सा ए बी सारखी जर सीडी असेल तर सी डी सारखी ए बी आहे ट्विन्स त्यानंतर ट्रान्झिटिव्हिटी तर ट्रान्झिटिव्हिटी म्हणजे काय सांगितलं इथे जर ए बी आणि सी डी कॉन्ग्रोएंट असतील आणि सी डी आणि ई एफ कॉन्ग्रुएंट असतील तर आपण काय म्हणू शकतो की ए बी आणि ई एफ कॉन्ग्रुएंट आहेत का कारण तिन्ही एकसारख्याच आहेत ए बी आणि सी डी कॉन्ग्रुएंट म्हणजे काय ए ची लेंथ आणि सी ची लेंथ सेम आहे या दोघांची त्यानंतर सेगमेंट सी डी इज कॉन्ग्रेंट टू ई एफ म्हणजे सेगमेंट ई एफ पण अशीच आहे इथनं ई स्टार्ट होतोय सेम सी सारखा आणि एफ इथे संपतोय म्हणजे काय आहेत तिन्ही पण सेगमेंट लेंथ सेम आहे ए बी इज इक्वल टू सी डी इज इक्वल टू ई एफ त्यामुळं आपण काय म्हणणार की ए बी इज कॉनग्रुएंट टू ई एफ ऑल्सो ओके मॅथ्स वनचा पेपर ट्युजडेला मॅथ्स टूचा चा थर्जडेला ओके नेक्स्ट ट्युजडे ओके वी हॅव टाइम नेक्स्ट मिड पॉइंट ऑफ द सेगमेंट मिड पॉइंट म्हणजे काय करतो सपोज इथे ए बी आहे आणि एक पॉइंट असा की तो त्या सेगमेंटला हाफ मध्ये डिवाइड करतो त्याला म्हणतात मिड पॉइंट सपोज ए बीचं डिस्टन्स जर टू असेल तर एमचं डिस्टन्स असेल वन आणि एम बीच असेल वन वन प्लस वन टू म्हणजे त्याला हाफमध्ये डिवाइड करतात त्याला म्हणतो आपण मिड पॉईंट ऑफ द सेगमेंट की त्या लाईनला हाफ मध्ये डिवाइड करतो त्यानंतर कंपेरिजन करायचं सेगमेंटचं से कोणती मोठी आहे कोणती छोटी आहे इथे डायग्राम मध्ये पाहू शकतो आपण की ए बी आणि सी डी तर मोठी कोणती आहे सीडी मोठी आहे पाहिलं की कळत आहे आपल्याला त्यानंतर परपेंडिक्युलर की आपण त्या लाईनवर पूर्ण डिग्री मध्ये एखादी लाईन टाकली तर त्याला आपण काय म्हणणार परपेंडिक्युलर टाकला आपण तर परपेंडिक्युलरच या ने दाखवतो आपण उलटा टी की ए बी आणि सी डी या परपेंडिक्युलर आहेत त्यानंतर डिस्टन्स काढायचं आपल्याला डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन इथे आपण पाहतो की इथे सी पासून एक डी पर्यंत त्या लाईनला टच होतोय मग याचं काहीतरी डिस्टन्स असेल सपोज फॉर एक्झाम्पल थ्री तर ते झालं डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन लाईन कोणती आहे ए बी लाईन आपली त्याच्यावर सी पासून एक लाईन टाकली ती त्या लाइनला डी मध्ये कनेक्ट होते तर प्रॅक्टिस सेट पाहूया तर याच्यामध्ये काय की याच्यामध्ये पण आपल्याला सेगमेंटची लेंथ काढायची किती आहे ती सांग मला ची किती लेंथ येईल डीई मायनस सेव्हन प्लस मैनस सेवन प्लस नाइन सांग ना मग कशी किती येईल मायनस सेवेन प्लस नाईन प्लस टू आणि मग इथेच प्रॉब्लेम होतो आपला की याचं वेगळं ऍन्सर येतं काहीतरी तर मी वेग ते तुला एक करून दाखवतो कसं काढतात ते तर वेगवेगळे पॉइंट दिलेत आणि ते आपण एकदा नंबर लाईन वर काढाव तर याचं करेक्ट अँसर येण्यासाठी काय करायचं अगोदर एक नंबर लाईन काढून घ्यायची अशी नंबर लाईन काढून घ्यायची इथे झिरो काढायचा इकडे लेफ्ट साइडला येतील निगेटिव्ह नंबर राईट साइडला येतील पॉझिटिव्ह नंबर मग सांगूया की लेफ्ट साइडला काय आहे मायनस थ्री मायनस सेव्हन मायनस थ्री मायनस सेवन ड्रॉ करूया लेफ्ट साइडला मायनस थ्री इथे येईल आणि मायनस कुठे येईल या साईडला ओके त्यानंतर दुसरे पॉइंट कोणते आहेत बी सीई टू नाईन e. तर ते काढूया इथे टू फाईव नाईन आणि त्याला नावं देऊया काय काय नावं आहेत मायनस सेवनला आहे डी ए मायनस सेवन डी मायनस थ्रीला ए नंतर टू फाईव सेवन टूला आहे सी टू सी बी ई ओके सी सी इथे आहे हा झिरोचा e. okay. आहे सी बी ई ओके आणि काय विचारलंय त्यांनी पहिलं अँसर सेगमेंट च e से डिस्टन्स आता सेगमेंट डीई e म्हणजे इथून इथपर्यंत स्टार्ट आहे आणि याचं फक्त टू डिस्टन्स कसं येईल तर त्यासाठी वेग बरोबर आपण वापरलं पाहिजे ना तर सगळ्यात जास्त पॉइंटच व्हॅल्यू कोणाची आहे ई ची नाईन मायनस आपण सेगमेंटचं डिस्टन्स से काढताना प्लस नाही करत मायनस करतो मायनस सेकंड सेगमेंटचं से पॉइंट त्याची व्हॅल्यू काय आहे त्याची डी ची मायनस सेवन आता सर। सांग किती येईल आन्सर सांग चॅटमध्ये सांग मायनस फोर्टीन अजून पण व्यवस्थित नाही केलं काय नाईन मायनस मायनस प्लस नाईन प्लस सेवन ऍडिशन करायची सिम्पल अजून काय करायचं त्यामध्ये सिक्स्टीन तर अशा प्रकारे सेगमेंटचा आन्सर काढता येईल तुला परत चुकलं नाही पाहिजे कारण आपण हे रिव्हिजन करतोय ना तर याच्यामध्ये तुला काही कळलं नाही तर विचार की कोणकोणत्या सेगमेंटचे आपण डिस्टन्स कसं काढतो ते आणि यात काय विचारले त्यांनी की या दोन सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहेत का कॉन्ग्रुएंट म्हणजे काय ते विचारले डीई आणि ए बी का से तर काय करायचं त्या सेगमेंटचं डिस्टन्स काढायचं दोघांचं आणि जर सेम असेल तर काय झालं कॉन्ग्रुएंट झाल्या त्यांची जर लेंथ सेम असेल तर आपल्या डीईची लेंथ किती आली सिक्स्टीन बरोबर याची लेंथ किती आली डीई ची सिक्स्टीन वन सिक्स आणि जर ए ची पण सिक्सटीन आली तर काय झाल्या त्या दोन्ही कॉन्ग्रुएंट झाल्या इथे बी सी ची डिस्टन्स आणि चे डिस्टन्स दोघांचं जर लेंथ सेम आली तर कॉन्ग्रुएंट झाल्या लेंथ ऑफ बीई आणि एडीचं जर लेंथ सेम आली तर कॉन्ग्रुएंट झाले नाहीतर नॉट कॉन्ग्रुएंट समजले का अशा प्रकारे काढूया आणि मला व्हॉट्सअपला टाकते सेकंड क्वेश्चन की त्यामध्ये काय विचारले त्यांनी की एम हा ए बीचा मिड पॉइंट आहे आणि ए बीचं डिस्टन्स जर एट असेल तर ए एमचं डिस्टन्स सा किती सांग मग तिथे मी स्क्रीन शेअर करतो व्हाईट बोर्ड ए बी डिस्टन्स दिले त्यांनी अच्छा एक ए बी आहे सेगमेंट त्याचा मिड पॉइंट आहे एम आणि पूर्ण ए बीच डिस्टन्स किती आहे एट तर एम डिस्टन्स किती येईल सांग बर चैट मध्ये सांगू शकतेस हा बोल फोर फोर आपल्याला माहितीये की एट हे पूर्ण याचं असेल तर मिड पॉईंट काय करत त्याला हाफ मध्ये डिवाइड करत म्हणजे कसं आपण करणार एट डिवायडेड बाय टू टू वन जा टू टू फोर जा म्हणजे याच पण फोर आणि याच पण फोर फोर प्लस फोर एट का आपण कसं काढतो डिस्टन्स त्याचं मग एमचं डिस्टन्स किती आलं फोर लेंथ एवढं सिंपल आहे त्यानंतर थर्ड त्यात काय सांगितलं त्यांनी सेगमेंट सी आहे त्याचं मिड पॉइंट पी आहे आणि सीपीचं डिस्टन्स दिले त्यांनी टू पॉइंट फाईव्ह तर सी डीचं डिस्टन्स किती येईल सांग बरं टू पॉइंट फाईव्ह हम्म हॅलो हम्म yes, hmm, किती येते असी आहे सीडी आणि त्याचं मिड पॉइंट काय सांगितलंय पी आणि त्याचं डिस्टन्स दिले टू पॉइंट फाईव्ह तर त्यांनी विचारलंय की पूर्ण याच किती येईल सीडीचं सीपी पर्यंत किती आहे टू पॉईंट फाईव्ह आहे लेंथ ऑफ सी डी किती येईल किती येईल मग पूर्ण हे टू पॉइंट फाईव्ह आणि हे टू पॉइंट फाईव्ह

यामध्ये कम्पेअर करावे लागलेत फोर्थ क्वेश्चन मध्ये की कोणती सेगमेंट मोठी आहे कोणती सेगमेंट छोटी आहे तर सगळ्यात मोठी कोणती आहे ए बी सगळ्यात ग्रेटर आहे लेस दॅन ए बी इज ग्रेटर दॅन पी थ्री पॉइंट फोर आणि सगळ्यात छोटी कोणती बी पी हे समजलंय का असं कम्पेअर करतो आपण की बीपी सगळ्यात छोटी आहे त्याच्यापेक्षा मोठी आहे एपी आणि त्याच्यापेक्षा मोठी आहे एबी तर हे झालं त्याचा आन्सर की कोणत्या मोठ्या आहेत आणि कोणत्या छोट्या आहेत समजले का काही डाउट असेल तर विचार कम्पेअर करतो कोणत्या छोट्या आहेत आणि कोणत्या मोठ्या आहेत ते फिफ्थ क्वेश्चन आता ह्याचे आन्सर सांग की इथे पहिला क्वेश्चन काय आहे की अपोजिट रे ऑफ आर पी आर पी कोणता आहे हा आर पासून सुरू होतो आणि पीकडे जातो हा तर त्याच्या अपोजिट रे कोणता येईल सांग अपोजिट हा इकडे राईट साइडला जातो मग लेफ्ट साइडचा त्याला काय म्हणणार आपण रे काय म्हणणार आर टी म्हणूया किंवा आर एस म्हणूया कोणताही म्हटलं तरी ते बरोबर येईल त्याच समजलंय सेकंड राइट द इंटरसेक्शन सेट ऑफ क्यू अँड आर पी सांग मग पीक्यू आणि आर च इंटरसेक्शन कुठे होत होतंय का कुठे मी एकदा हे इरेज करतो म्हणजे तुला कळेल काय पी मध्ये इंटरसेक्शन होतय to... पीपासन क्यू ला रे जातोय आणि आर पासून पी ला जातोय म्हणजे इंटरसेक्शन बरोबर सांगितलं तू पी मध्ये इंटरसेक्शन होत त्यांचं राइट द युनियन सेट ऑफ पी क्यू अँड क्यू आर सांग मग तर, PQ QR तर सा? hmm? क्यू आणि क्यू आर जर जॉईन केले तर काय बनेल त्याच क्यू येणार मध्ये क्यू नाही डायग्रॅम पाहून सांगायचंय डायग्रॅम पहा ना डायग्रॅम मध्ये कोणतं कोणाच्या मध्ये आहे पी मध्ये सांग ना काय बनेल त्याचं पी क्यू प्लस क्यू आर केलं तर पी क्यू हा आहे आणि क्यू आर हा आहे म्हणजे दोघांची ऍडिशन केली तरी ते पण त्यांचं युनियन काय पी क्यू नाही पी आर नाही बनणार काय राहील ते क्यू आरच राहील कारण ऑलरेडी क्यू आर मध्येच पी क्यू येतोय त्याच्या पुढे वाढत नाहीये सपोज असं असत पी नंतर इथे क्यू आणि इथे आर असता तर काय झालं असतं जेव्हा आपण दोघांचं ऍडिशन करतो तेव्हा काय झालं असतं पी आर वाढला असता पण इथे कसं आहे पी क्यू एवढा आहे आणि क्यू आर त्याच्यापेक्षा मोठा आहे तर त्याच्यामुळे त्या दोघांची युनियन काय येईल क्यू आर नेक्स्ट स्टेट द रेज ऑफ विच क्यू आर इज सबसेट की ज्यामध्ये ज्या रेज मध्ये क्यू आर येतो ते रेज सांगा क्यू QR... आर येईल ते रेज सांगा मग असे भरपूर रेज येतील कि सपोज पहिला रे आहे त्यामध्ये Q आणि R आला पाहिजे मग पहिला येईल रे कोणता येईल टी हो क्यू टी पासून सुरू होतोय आणि क्यू पर्यंत जातोय त्याच्यामध्ये R पण आला दुसरा रे येईल SQ, क्यू की तो येस पासून आला आणि क्यू कडे गेला समजते असे वेगवेगळे रेज आपण सांगू शकतो किंवा इकडनं क्यू पासून निघाला आणि टी पर्यंत गेला असे वेगवेगळे रेज आपण देऊ शकतो की पहिला पॉईंट असतो तो फिक्स असतो आणि दुसरा पॉइंट तो एंड होत राहतो त्याचा नंतर तिसरा येईल आर क्यू आर पासून निघाला आणि क्यू पर्यंत गेला म्हणजे दोघं पण येतात त्यात समजले फिफ्थ क्वेश्चन सा सांग द राईट अपोजिट रेज कॉमन विथ एंड पॉइंट आर की आर पासून व्हेरी नाईस आर टी आर क्यू वेगवेगळे अपोजिट झाले ते त्यानंतर राईट टू रेज विथ कॉमन एंड पॉइंट सांग टी अँड एस क्यू यामध्ये चेक कर फिफ्थ आणि सिक्स्थ चा काय आहे ते त्यामध्ये काय डिफरन्स आहे सेवन राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे एस पी अँड एस टी पी अँड एस टी काय और... आठ इंटरसेक्शन सांगायचं ना एस पी अँड एस, ST एस टी तो, एस तर दोन्ही वेगवेगळ्या साइडला आहेत ना एस पी आहे राईट साइडला इथून एस पासून सुरू होतो राईट साइड ला आणि एस टी कुठे एस पासून सुरू होतो आणि ला इकडे जातो म्हणजे यांचा इंटरसेक्शन काय येतोय फक्त पॉइंट एस बरोबर झालं इंटरसेक्शन कुठे येतच नाहीये त्याचा पॉईंट एस पासून सुरू होतो म्हणजे इंटरसेक्शन काहीच नाहीये याचा इंटरसेक्शन होत नाही एक जातो इकडे लेफ्ट साइड ला एक जातो राईट साइड ला म्हणजे आपण काय म्हणणार तिथे पॉईंट एस पण नाही लिहिणार की त्यांना सांगणार की त्यांचं इंटरसेक्शनच नाही इंटरसेक्शन सेट जस्ट आपण त्याला येस म्हणू शकतो मॅक्झिमम येस ओके सिक्स क्वेश्चन हाँ सिक्स संग आंसर लास्ट थ्री क्वेश्चंस अपन सॉल्व करू मग एंड करू पहिला काय आहे स्टेट द पॉइंट्स विच आर इक्विडिस्टेंट फ्रॉम बी पॉइंट बी हम्म इक्विडिस्टेंट म्हणजे काय म्हणजे सेम सेम डिस्टेंस आता बी पासून ए चे डिस्टेंस किती आहे 2 आहे -2 हम्म म्हणजे काय आहे ए आणि सेम सी हे इक्वी डिस्टन्स आहेत ए आणि सी त्यानंतर पी आणि डी हे इक्वी डिस्टन्स आहेत समजलं एकच पॉइंट नाही सांगायचा कि वेगवेगळे कोणते जवळजवळ आहेत ते सेकंड राईट अ पेअर ऑफ पॉइंट इक्वी डिस्टन्स फ्रॉम क्यू आता क्यू पासूनचे सांगायचे इक्वी डिस्टन्स कोण कोणते आहेत काय सांगितलं तू क्यू ए क्यू ए नाही ना आता क्यू पासून आहे ना क्यूच्या लेफ्ट साइडला कोणता आहे यू आणि राईट साइडला एल म्हणजे हे झाले इक्वी डिस्टन्स यू एल नंतर दोन पॉइंट साइडला इकडं आर आहे इकडं पी आहे हे झाले इक्वी डिस्टन्स आर आणि पी लेफ्ट साइडला पण तेवढं डिस्टन्स राईट साइडला पण तेवढं डिस्टन्स त्यांना म्हणतो आपण इक्वी डिस्टन्स गॉट इट त्यानंतर थर्ड क्वेश्चन आता सांग डिस्टन्स यु किती येईल यू अँड व्ही यांचं दिलेलं नाही म्हणजे आपण इथे अजून करायचं फोर आणि सिक्स मध्ये आहे म्हणजे याचं फाईव्ह आहे यू इथे आहे मायनस फाईव्ह सांग आता दोघांचा डिस्टन्स किती येईल फायव्हर झिरो कसं येईल लांब लांब आहेत ना झिरो असतं तर एकाच जागी असते ना झिरो म्हणजे काय इथे पॉईंट हम्म किती मग टेन व्हेरी गुड काय आलं वीच काय आहे फाईव्ह आहे मोठा मायनस मायनस फायव म्हणजे मायनस मायनस प्लस फायव्ह प्लस फायू इज इक्वल टू टेन आता पी सी सांग मायस टू माय टू मा सी च किती आहे फोर आणि पी च आहे मायनस टू हा किती सांगितलं डिस्टन्स मायनस टू आलं का टू आलं का मायनस टू आलं किती आलं टू मायनस फोर टू टू कसं इल डिस्टन्स किती सोपं आहे पी सीचं डिस्टन्स काढायचं आहे आपल्याला म्हणजे पॉझिटिव्ह कोणतं आहे सी आहे सी सीच किती आहे पॉईंट सी फोर ला पॉइंट करतो मायनस मायनस टू सांगा आता मायस सिक्स सॉरी सिक्स हम्म कस आहे टू आता व्ही बीच सांग करेक्ट व्ही बी सेवन सेव्हन व्हीच किती आहे फायव्ह आणि बीच किती आहे टू सेवन कसं येईल 5, 5 प्लस टू प्लस कुठे करतो आपण डिस्टन्स काढताना फाय मायनस सिम्पल आहे ना थ्री समजले का आता लास्ट सांग करेक्ट मायनस फाय मायनस मायनस सेट आता आपल्याला माहितीये की डिस्टन्स कधीच निगेटिव्ह नसतं मग किती सांगणार आपण Three. Sorry. Mm किती येत व्यवस्थित करायचं नाही इकडे लक्ष दे लास्ट सांगतो मी डिस्टन्स कस का कोणाचं काढायचं आपल्याला यू एल च मग काय करणार आपण डिस्टन्स कधीच निगेटिव्ह नसतात निगेटिव्ह आहे त्याच्यामुळे मॉड घेतोय मायनस थ्री मायनस मायनस फाईव्ह डिस्टन्स करताना मायनस घेतो पण आपली जी व्हॅल्यू आहे ती मायनस फाईव्ह आहे त्याच्यामुळे ब्रॅकेट घेतला ओके त्यानंतर मायनस थ्री मायनस मायनस प्लस फाईव्ह आता सांग मायनस थ्री प्लस फाईव्ह किती येत मग किती आहे आणि तू काय सांगत होती एट सांगते काय सांगते वेगळंच समजलं हे नेक्स्ट पॉइंट आपण नेक्स्ट क्लास ला कव्हर करूया ओके आणि तुला जर मध्ये फ्री असेल तर सांग आपण तेव्हा क्लास घेऊया उद्या वेगवेगळ्या टाइमला वेग ला सकाळी वगैरे आणि तुला काय डाऊट असेल तर ग्रुपमध्ये टाक त्याच्यावर आपण नेक्स्ट क्लास घेऊया की हे साईज मला टप जाते वगैरे ओके ओके बाय